नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड इन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो. तुम्ही जर मातीत एक बी पेरलं, त्याला खतपाणी घातलं, त्याला ऊन नीट मिळतं आहे की नाही बघितलं, त्याची देखरेख केली, तर जे अंकुर फुटतील आणि पुढे जे मोठं वृक्ष निर्माण होईल ते खूप हिरवंगार आणि छान फळं देणार असेल. तोच प्रकार आहे मानव शरीराचा. जर तुम्ही मुलांचा आहार, त्यांचा व्यायाम, ते अभ्यास करताना कसे बसतायत, त्यांचा दिनचर्या हा जर लहानपणापासूनच मॉनिटर केला तर मोठेपणी हीच मुलं नक्कीच तंदुरुस्त आणि बळकट होती. हाच विषय लक्षात घेऊन फिटनेस एक्सपर्ट दत्ता गायकवाड यांनी एका वेबिनारचं आयोजन केलं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या वेबिनारविषयी काही विशेष माहिती जाणून घेणार. पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा, म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड वेबिनार्स आयोजित केले जातील ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. चला तर मग वळू आजच्या विषयाकडे, मुलांची योग्य वाढ. आजच्या स्पर्धेच्या जगात मुलांना एवढा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना अपिअर करायचं आहे, त्यासाठी बुद्धी तल्लख असणं खूप गरजेचं आहे. तल्लख बुद्धीसाठी दिवसाची सुरुवात कशी करायची, किंवा तुमची उंची एक ठराविक लेवलच्या वरती असेल, किंवा तुमचं जे शरीर आहे ते तंदुरुस्त आणि बळकट असेल, तर 10 लोकांमध्ये तुमची पर्सनॅलिटी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडते. तर ह्या वाढत्या वयात तुमचा आहार कसा असावा, शाळेत किंवा क्लासेसमध्ये मुलं तासनतास बसून जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांची पाठ दुखायला सुरुवात होते किंवा मानेच्या इकडे दुखायला सुरुवात होते, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण टाळू शकतो. झोप. प्रत्येकाला कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप आवश्यक आहे. पण हल्ली मुलांचं काय होतं, रात्रीचे जेवणं लेट होतात, मग मोबाईलवर मित्रांबरोबर चॅटिंग किंवा मोबाईलवर गेम्स खेळत 1, 1.5, 2 कधी वाजत कळत नाही, आणि मग 2 वाजता झोपल्यानंतर सकाळी उठतात ना, 9, 10 वाजता उठतात, म्हणजे 7-8 तासाची झोप झाली. पण हे योग्य आहे का? कोणता पिरियड आहे की त्या वेळेतच तुम्हाला उत्तम झोप लागते, किंवा उत्तम झोपेसाठी काय उपाय आहेत? मुलांना सकाळी शाळा अटेंड करायची, दुपारी कोणतं तरी एक स्पोर्ट्सचं सेशन अटेंड करायचं आहे, संध्याकाळी कुठचा तरी गाण्याचा किंवा कुठच्या तरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा क्लास आहे, परत नंतर त्यानंतर अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुलांची फिटनेस लेवल ही सस्टेन राहिली पाहिजे. त्यांना त्यांची फिटनेस लेवल जर लो झाली तर कुठेच त्यांचं लक्ष लागणार नाही आणि मग हे सगळं अटेंड करून त्यांचा परफॉर्मन्स कमीच असणार आहे. तर फिटनेस लेवल कमी कशी होणार नाही, किंवा सकाळी मुलांना उठताना खूप त्रास होतो, म्हणजे त्यांच्या आयांना तर अगदी खूपच कठीण जात असेल मुलांना उठवण्यासाठी, तर अशा मुलांना लवकर उठण्याचे काय टिप्स आहेत, या सगळ्या गोष्टींवर फिटनेस एक्सपर्ट दत्ता गायकवाड आपल्याशी संवाद साधणार आहे. मिस्टर दत्ता गायकवाड हे एक फिटनेस एक्सपर्ट आहेत आणि गेल्या 30 ते 35 वर्षांपासून ते ह्या क्षेत्रात, म्हणजे हेल्थ आणि फिटनेस, यावर रेग्युलरली सेमिनार्स घेतात, वेबिनार्स घेतात आणि वर्कशॉपसुद्धा घेतात. सिनियर सिटिझनसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी आणि एक बेसिक ऑफिस गोअरसाठी अशा सगळ्या विविध विषयांवर त्यांचे रेग्युलर कार्यक्रम होत असतात. एवढंच नाही तर त्यांना अनेक चॅनल्सवर फिटनेस ह्या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. तर आपण अशा एका फिटनेस एक्सपर्टकडनं ही सगळी माहिती जाणून घेणार. हे वेबिनार येत्या 7 तारखेला, म्हणजे 7 जानेवारी 2023 संध्याकाळी 6 वाजता आहे. हे ऑनलाईन आहे आणि म्हणून तुम्हाला झूम हे ॲप इन्स्टॉल करून हे वेबिनार अटेंड करता येईल. वेबिनारची एंट्री फी आहे 199 रुपये. तुम्हाला लवकरच आपल्या स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमचं नाव सांगा, तुमचं रजिस्ट्रेशन करा, जी काय ऑनलाईन फी आहे ती तुम्ही ऑनलाईन मीडियमच्या थ्रू पेमेंट करू शकता. चला तर मग, तुमची मुलं जर लहान असतील, वाढत्या वयाची असतील, तर ह्या वेबिनारसाठी लवकरच रजिस्टर करा, किंवा तुमच्या ओळखीत तुमची मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक, त्यांची मुलं जर लहान असतील तर त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा असेही जेव्हा कधी हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड वेबिनार्स आयोजित केले जातील ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकू.